नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राबाहेरील केळीच्या जातींची माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्राबाहेर ज्या केळीची लागवड केली जाते त्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या जाती ह्या निवडल्या जातात त्याची आज आपण माहिती घेणार आहोत. क्षेत्राच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे 2,20,000 हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. केळी उत्पादन करणाऱ्या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. दरम्यान आज आपण महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या केळीच्या जातीची माहिती जाणून घेऊयात. त्यामध्ये पहिली जात आहे चक्र केळी. दक्षिण भारतातील आंध्र राज्यातील गोदावरी जिल्ह्यात ही जात लावतात. झाड 8 फुटापर्यंत उंच वाढते. फळाचा आकार मोठा असतो. गर गोड व मधुर असतो व चवीसाठी उत्तम असतो. तर शेतकरी मित्रांनो, आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक हा दुसरा लागतो उत्पादनामध्ये आपला भारत देशाचा. आणि अंदाजे 2,20,000 हेक्टर क्षेत्र हे केळीच्या लागवडीखाली आहे. आणि त्यामध्ये केळी उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा हा तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राच्या बाहेरची जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी केळी लागवड केली जाते त्यामध्ये वेगवेगळ्या या जाती आहेत. त्यामध्ये पहिली जात जी आपण आता बघितली ती चक्र केळी जात आहे. आणि दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये गोदावरी जिल्ह्यात ही जात लावतात. झाड 8 फुटापर्यंत उंच वाढते आणि फळाचा आकार मोठा असतो. विरूपाक्षी ही जात ही एक डोंगरी केळीची जात आहे. ही जात तमिळनाडू राज्यातील 300 ते 400 फूट उंचीवरच्या पलानी टेकड्यांच्या भागात कायमस्वरूपी लागवडीखाली आहे. या केळीची चव व टिकाऊपणामुळे ती तिकडे लोकप्रिय आहे. आंध्र राज्यातील देवळातील पंचामृताकरता ही जात वापरतात. सपाट मैदानी भागात हिची लागवड यशस्वी होत नाही. या जातीवर पर्ण उच्च रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो. तर शेतकरी मित्रांनो, विरूपाक्षी ही जी जात आहे ती एक डोंगरी केळीची जात आहे. आणि ही जात प्रामुख्याने तामिळनाडू राज्यामध्ये लागवड केली जाते. आणि 300 ते 400 फूट उंचीवरच्या पलानी टेकड्यांच्या भागामध्ये कायमस्वरूपी ही लागवड केली जाते. आणि या केळीची चव आणि टिकाऊपणामुळे ही तिकडे जात जी आहे ती लोकप्रिय आहे. आंध्र प्रदेशातील देवळामध्ये पंचामृताकरता ही जात जी आहे ती वापरतात. विरूपाक्षी जातीच्या केळ्याचं पंचामृत हे तयार केलं जातं. आणि सपाट मैदानी भागामध्ये हिची लागवड यशस्वी होत नाही. यासाठी आपल्याला 300 ते 400 फूट उंचीवरच्या टेकड्यांचीच आवश्यकता असते. सपाट व मैदानी भागामध्ये या जातीची लागवड जी आहे ती यशस्वी होत नाही. या जातीवर पर्णगुच्छ रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या जातीला जास्त लक्ष द्यावं लागतं. कुन्नन ही सुद्धा एक केळीची जात आहे. आणि ही केरळ राज्यातील जात आहे. उंचीने ही मध्यम असते. केळीची साल पातळ असून गर चवदार असतो. या जातीचे फळ सुपारीच्या आकारासारखे असते. पिकण्यापूर्वी वाळवलेल्या केळ्यांचा गर लहान मुलांना अन्न म्हणून देतात. अमृत सागर पश्चिम बंगालमध्ये या जातीची लागवड करण्यात येते. या जातीची गुणवत्ता उत्कृष्ट असली तरी गळाचे वजन कमी व झाड नाजूक असल्यामुळे याची लागवड मोठ्या प्रमाणात तिकडे कुणी करत नाही. फळाचा आकार मध्यम, साल मध्यम जाड, गर चवदार व पिठूळ असतो. तर शेतकरी मित्रांनो, कुन्नन व अमृतसागर ही सुद्धा एक केळीची जात आहे. आणि त्यामधील कुन्नन ही जी जात आहे ती केरळ राज्यामध्ये लागवड केली जाते. आणि ही मध्यम उंचीची या जातीचं झाड असतं. आणि केळीची साल ही पातळ असते. आणि या जातीचा गर जो आहे तो चवदार असतो. आणि या जातीचे फळ जे आहे ते सुपारीच्या आकार एवढे असते. आणि पिकण्यापूर्वी वाळवलेल्या केळ्यांचा गर लहान मुलांना अन्न म्हणून दिला जातो.
आणि अमृतसागर ही जी जात आहे ती पश्चिम बंगालमध्ये घेतली जाते आणि या जातीची गुणवत्ता उत्कृष्ट असली तरी घडाचे वजन हे अत्यंत कमी असते व झाड नाजूक असते आणि हे झाड नाजूक असल्यामुळे याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे केली जात नाही. फळाचा आकार हा मध्यम असतो आणि साल मध्यम जाड असते आणि गर चवदार असतो व पिठळ असा लागतो. तर शेतकरी मित्रांनो, कुंडन व अमृतसागर ही सुद्धा एक केळीची झाड जात आहे आणि कुंडन ही केरळ राज्यामध्ये घेतली जाते तर अमृतसागर ही पश्चिम बंगालमध्ये घेतली जाते. या दोन्हीच्या जातीचं आपण आत्ताच वैशिष्ट्य बघितली, त्यामध्ये अमृतसागर जी जात आहे ती या जातीचा फळाचा आकार हा मध्यम असतो आणि साल मध्यम जाड असते, गर हा चवदार व पिठळ असतो. बोंथा ही एक आंध्र प्रदेशातील केळीची जात अवर्षण परिस्थितीला तोंड देणारी आहे. दक्षिण भारतात परसदारी घराशेजारी या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. झाड उंच व खोड फिकट हिरव्या रंगाचे असते. घडाचे सरासरी वजन 10 ते 15 किलो भरते. प्रत्येक घडात फळांची संख्या 60 पर्यंत असते. फळाची साल जाड व हिरवी असते. दक्षिणेत लग्न समारंभ शोभेकरता या घडाचा वापर करतात. म्हणून आंध्रच्या काही भागात या जातीला कल्याण वझाई म्हणून संबोधतात. कच्च्या फळांचे काप करून तळून खातात व ही जात चवीसाठी उत्कृष्ट आहे. तर शेतकरी मित्रांनो, बोंथा ही सुद्धा एक जात आहे आणि ही जात आंध्र प्रदेशातील अतिशय उत्तम अशी जात आहे आणि अवर्षण परिस्थितीमध्ये ही तोंड देणारी जात आहे, म्हणजे कमी पाण्यावर येणारी जात आहे आणि दक्षिण भारतामध्ये परसामध्ये म्हणजे आपल्या घराशेजारी या जातीची जास्त प्रमाणात लागवड केली जाते. झाड हे उंच व खोड फिकट हिरव्या रंगाचे असते. घडाचे सरासरी वजन 10 ते 15 किलो इतके असते आणि प्रत्येक घडामध्ये फळांची संख्या ही 60 पर्यंत असते. फळाची साल जाड व हिरवी असते आणि दक्षिण कडच्या भागामध्ये लग्न समारंभामध्ये दाराच्या साईडला शोभेकरता या घडाचा वापर केला जातो. म्हणून आंध्रच्या काही भागामध्ये या जातीला कल्याण वजाई असं संबोधतात. जायंट गव्हर्नर ही जात बसराईचाच उपप्रकार आहे. पश्चिम बंगालमध्ये अगदी अलीकडेच लोकप्रिय व्हायला लागले आहे. झाड मध्यम उंचीचे, केळीचा आकार मोठा, केळीच्या सालीचा रंग हिरवा व पिवसर, गर घट व गोड असतो. घडाचे सरासरी वजन 15 किलो पर्यंत असते. ही जात पानांच्या करपा रोगाला बळी पडणारी आहे. तर शेतकरी मित्रांनो, जायंट गव्हर्नर ही एक जात आहे. बसराईचाच हा उप प्रकार आहे आणि पश्चिम बंगालमध्ये याची लागवड केली जाते आणि तिथेही खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय होत आहे. झाड हे मध्यम उंचीचे व केळीचा आकार हा मोठा असतो. केळीच्या सालीचा रंग हिरवा व पिवसर असतो. घर घट्ट व गोड असतो. घडाचे सरासरी वजन हे 15 किलो पर्यंत असते आणि ही जात जी आहे ती पानांच्या कर्परोगाला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बळी पडते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ही ज्या जाती आहेत त्या महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये याची लागवड केली जाते. आपल्या शेतकरी बांधवांना इतर सुद्धा जातींचं केळीच्या माहिती व्हावी यासाठी ही माहिती मी इथे दिलेली आहे. प्रामुख्याने ह्या जाती ज्या आहेत त्या महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये याची लागवड केली जाते. तर शेतकरी मित्रांना एक निवेदन आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहावा, त्यामुळे तुम्हाला माहिती ही अगदी सोयीस्कर मिळेल व तुम्हाला कोणतेही प्रश्न निर्माण होणार नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या जे शेतकरी बांधव या व्हिडिओवर नवीन आहेत त्यांनी खाली लाल अक्षरात सबस्क्राईब म्हणून लिहिलेलं बटन जे आहे ते प्रेस करावं व नोटिफिकेशन बेल ऑन करावी व ऑल हा ऑप्शन निवडावा, त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. व आमच्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा व आमच्या व्हिडिओला तुमच्या इतर शेतकरी मित्रांबरोबर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर देखील करा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.